अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा भासत आहे। त्यातच सर्वत्र विजेचा खेळखंडोबा सुरू असतानाच मंजूर झालेलं सबस्टेशनचं काम सुरू करण्यास महावितरणाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी पाथरे येथील महावितरण कार्यालयावर हल्लाबोल केला आहे। राहुरी तालुक्यामधील पाथरे सबस्टेशन अंतर्गत वाळुंजपोई येथील नियोजित असलेलं सबस्टेशनचं काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेलं आहे। वाळुंजपोई ग्रामपंचायतीनं जागा हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करून देखील नियोजित सबस्टेशन उभारण्याच्या कामात राज्य विद्युत वितरण कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। याप्रसंगी नारायण टेकाळे, संभाजी नेमसे, महावितरणाचे इंजिनियर दिगंबर सोंदेकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। 33/11 KV सबस्टेशन पाथरे खुर्द या ठिकाणी शेतकऱ्यांनी विजेच्या समस्येबाबत मोर्चा आणलेला आहे। आम्हाला या ठिकाणी 2-2 दिवस ट्रान्सफॉर्मर बंद करून देखील नियमितपणे वीज मिळत नाहीये। पाथरे सबस्टेशनला 13 गावांचा हा मोठा कार्यभार या सबस्टेशनवर असल्यामुळे हे सबस्टेशन ओव्हरलोड आहे। पाथरेच्या अंडर वांजुळपोई येथे नवीन सबस्टेशनची मंजुरी ही 2012 पासून आहे। 2012ला मांजरी येथे मंजूर होतं, त्यानंतर जागेअभावी अडचण आल्यामुळे नंतर वांजुळपोई ग्रामस्थांनी त्या ठिकाणी संमती दर्शवली आणि त्या ठिकाणी 2012ला प्रथम टेंडर झालं, नंतर 2014ला झालं, प्रथमला इन्फ्रामध्ये झालं, नंतर पंडित दीनदयाळमध्ये झालं, त्यानंतर परत इन्फ्रा सेकंडला 2016ला झालं आणि आता 2021ला त्याची परत एकदा मंजुरी होऊन आता देखील 2 निविदा या ठिकाणी प्रसिद्ध होऊन निविदा वर्क ऑर्डर 2 झाले आहे। तरी आता जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। त्या ठिकाणी उतारा हा महावितरणच्या नावाने झालेला आहे, म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आता स्थानिकांची कुठली अडचण नसल्या कारणानं लवकरात लवकर त्या ठिकाणी कार्यवाही करून काम चालू करावं व आम्हाला सर्व शेतकऱ्यांना या विजेच्या समस्येपासून मुक्त करावं अशी आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे। पाथर, वांजुळपोई, तिळापूर, मांजरी ह्या सर्व पंचक्रोशीतील शेतकरी एकत्र जमा झालेले होते आणि विजेच्या संदर्भात सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। ह्या ठिकाणी वीज मिळत नाही म्हणून शेतकऱ्यावर अतिशय असंतोष निर्माण झालेला आहे। त्यासाठी पाथर सबस्टेशन अंतर्गत जे वांजुळपोई सबस्टेशन नियोजित आहे त्याचं काम त्वरित होण्यासाठी सर्वांनी मागणी केलेली आहे। या ठिकाणी त्यांना जागा हस्तांतरित करून दिलेली आहे, त्या ठिकाणी कुठलीही अडचण नाही। परंतु हे सबस्टेशनचं काम खूप दिरंगाईने होत आहे। 1912 सालापासून ते आत्तापर्यंत 10 वर्षे काम रखडलं आहे, 3-4 वेळेचे टेंडरही निघाले आहे, पण प्रत्येक वेळेला हे काम पुढे ढकलले जातं। असं झालं तर शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होणार आहे। त्यासाठी हे काम त्वरित होण्यासाठी सर्वांनी मागणी केलेली आहे। तरी वांजुळपोई येथील नियोजित असलेले सबस्टेशनचे काम शासनाने आणि अधिकाऱ्यांनी त्वरित वरच्या पातळीवर प्रयत्न करून त्वरित सुरू करावे अशी मागणी या ठिकाणी सर्वांनी केलेली आहे। जे 13 गाव आहेत त्या 13 गावांमध्ये जे फिडर आहेत आपले मॅक्झिमम प्रामुख्याने 3, तर हे 3 फिडर आपले ओव्हरलोड होत आहे, म्हणून आपण एक वांजुळपोई सबस्टेशन मंजूर केलेलं आहे। तर ते जे सबस्टेशन आहे त्याची काम लवकरात लवकर चालू करावे अशी त्यांची मागणी आहे। तर हे त्यांनी जे काही निवेदन दिलेलं आहे त्या अनुषंगाने मी त्यांचं निवेदन हे वरिष्ठ ऑफिसला कळवलेलं आहे, ऑलरेडी परत कळवतो, फोनद्वारे टेलिफोनिकद्वारे कळवलेलं आहे, आता एक पत्राद्वारे कळवून देतो। तर उद्या आपल्याकडे सिव्हिल डिपार्टमेंटचं जे काही इंजिनियर आहेत ते उद्या येऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी करून जे काही निवेदन जे काही त्यांच्या जागेचं हे खुणा काढून ते जागा आपल्याकडे हस्तांतरित करून आपल्याकडे जे काही काम आहेत सबस्टेशनचं ते ठेकेदारामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे। तर या कामाला कमीत कमी अजून 6 महिने तरी टाईम लागेल। तर हे काम पूर्ण होण्यासाठी ग्रामस्थांनी पण आम्हाला थोडं सहकार्य करण्याची गरज आहे की जे का जेव्हा काय आपण कामाला सुरुवात करणार आहे प्रत्यक्ष त्यावेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारची अडवणूक न करता लाईन टाकण्यासाठी महावितरण कंपनीला सहकार्य करावं की जेणेकरून सबस्टेशनचं जे काही काम आहे तर लवकरात लवकर पूर्ण होईल व आपलं जे सबस्टेशन आहे ACF या योजनेतून आहे, याचा अर्थ असा आहे की जे लोकांनी पैसे भरलेले शेती पंपाचे तर त्याच वर्गणीतून आपलं 33% अनुदानातून आपलं सबस्टेशन मंजूर झालेलं आहे। तर आता पण लोकांनी काही प्रमाणात पैसे भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे। या निवेदनावर रखमाजी जाधव, बाबासाहेब जाधव, गणेश जाधव, आपासाहेब टेकाळे, अशोक बिटनोर, विलास सौंदोरे, विजय जाधव, मानाजी टेकाळे, मुकुंद गावडे, बाळासाहेब नाईक, शिवाजी जाधव, वाघोजी टेकाळे, पोपट भास्कर, भणदास भास्कर, एकनाथ पवार, भास्कर जाधव यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत। न्यूज रिपोर्टर गोविंद फुंगे, S9 मीडिया, राहुरी।